नमस्कार मी सुयश टिळक मी विंदाकरंदकारांची एक कविता माझ्या मना बंद दगड ही तुमच्या समोर वाचायचा प्रयत्न करतोय हा रस्ता आहे अन्नाशिवाय कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नकोस डोळे शिव नको पाहूस जिणे बघास ऐन रात्री होतील भास छातीमध्येच अडेल श्वास विसर यांना दाप कड माझ्या मना बंद दगड हा रस्ता अटळय ऐकू नकोस हा आक्रोश तुझ्या गळ्याला पडेल शोष कानांवरती हात धर त्यातूनही येतील स्वर म्हणून म्हणतो ओत शिसे संभाळ संभाळ लागेल पिसे रडणाऱ्या अरे रडशील किती झुरणाऱ्या झुरशील किती पिचणाऱ्या पिचशील किती ऐकू नको असला टाहो माझ्या मना दगड हो हा रस्ता अटळय येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर हस्तात नाचत काळो खात हस्तात विचकून काळे दात आणि म्हणतात कर आत्मा आत्मावी कोचल किंमत माणूस मिथ्य सोने सत्य स्मरा त्याला स्मरा नित्य, भीशील ऐकून असले वेद बन दगड नको खेद बंदगड आजपासून काय अडेल तुझ्या वाचून गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी काय तुझे हे निश्वास मरणाऱ्यांना देतील श्वास आणि दुःख छाती फोडे देईल का त्यांना सुख थोडे आहे दुःख तेच फार माझ्या मना कर विचार कर विचार हस रगड माझ्या मना बंद गड आ रस्ता अटळ अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल खाणीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा होतील भूते एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उगतील पुन्हा होतील भूते या सोन्याचे बनतील सूळ जाईल सारे कुळ ऐका टापा ऐका आवाज लाल धूळ उडते आज त्यांच्या मागून येईल स्वार या दगडावर लावील धार त्यांच्या मागून येईल स्वार या दगडांवर लावील धार इतके यश तुला रगड माझ्या मना बंद हा आपल्या आजूबाजूची परिस्थिती काही वेळेला आपल्याला खूप कठोर व्हायला भाग पाडते आपल्या मनाला दगड होण्याचं निवेदन आ, कवी करायचा कर प्रयत्न करत आहेत आणि ही कविता लिहिलेली आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली रत्नागिरी येथे पण ती आज दोन हजार वीस साली सुद्धा तितकीच रेलेवंट वाटते कारण खरंच आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतात ज्या बघून आपल्याला खरंच मनाला हे निवेदन करावं असं वाटतं की बाबा दगड बन कुठल्याही गोष्टींमध्ये इमोशनली अडकू नकोस आणि विचार करू नकोस आजूबाजूच्या गोष्टींचा आणि अशी ही कविता आहे होपफुली तुम्हाला आवडली असेल कविता वाचताना माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा आणि ही कविता ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद